स्वर्गीय मुग्धा लोंढे यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे समाजाची सेवा करण्यासाठी दिले. दुर्दैवाने त्या आपल्यातून गेल्या, मात्र त्यांच्या स्मृती या सेवा कार्यातून राहाव्यात यासाठी स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. आगामी काळात ही अशी सेवा सुरू राहावी अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी रक्तदान शिबिरावेळी व्यक्त केली. विरूपक्ष मंगल कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 182 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्वर्गीय मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बुधवारी पनवेल शहरातील विरूपक्ष मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उपाध्यक्ष अमित ओझे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, वर्षा ठाकूर, अभिषेक पटवर्धन, केदार भगत, अमोक ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात 182 जणांनी रक्तदान केले असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. दरम्यान उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही या शिबिरात रक्तदान केले. दरवर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हा जो सेवेचा जागर सुरू केलेला आहे तो निश्चितपणानं आपण सर्वांना अभिमान वाटावा आणि मुग्धाताईंचं कार्य आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे हे सतत या सेवेच्या माध्यमातून उभं राहावं या दृष्टिकोनातून केलेल्या या कामाला किंवा या सेवेला मी मनापासून धन्यवाद देतो. वेगवेगळ्या मार्गाने आपण सर्वजण वर्षभर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांशी जोडले जातो. या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपण सगळेच जण आपापल्या परीनं आपल्या समाजासाठी योगदान द्यायचा प्रयत्न करत असतो. असंच योगदान पूर्ण संपूर्ण आयुष्य सन्माननीय मुग्धाताईंनी समाजासाठी दिलं. दुर्दैवानं ते आपल्यातून गेल्या, पण त्यांच्या स्मृती त्यांच्या या सेवा कार्याच्या माध्यमातून राहाव्यात यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे प्रयत्न करण्यात येतात, नुसता हाच कार्यक्रम नाही, वर्षभर होणाऱ्या या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांनाच आपण समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतो. समाजाला आपल्याला जे देता येईल ते द्यायचा आपल्या परीनं आपण प्रयत्न करत राहावं याची जाणीव अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते. त्यामुळे मी या कार्यक्रमाचं स्वागत करतो आणि त्याचबरोबरीनं रक्तदाते म्हणून आज या ठिकाणी जे सहभागी झाले त्यांचं आणि या सर्व या उपक्रमाच्या वेळी सेवा देणाऱ्या अन्य संस्था आहेत, तपासणी आणि अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था आहेत, कचेरी प्रसंगापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्व सुश्रूषा आणि सर्व अशा संस्थांचं मी या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून पनवेलकरांची ही सेवा सातत्यानं घडत राहो यासाठी माझ्याकडून आणि आम्हा सर्वांच्याकडून मनापासून शुभेच्छा.